गुड इवनिंग ऑल ऑफ यू. गुड इवनिंग. आवाज येतोय माझा? गुड इवनिंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या लाईव्ह क्लासचा 25वा दिवस, आज 25 ऑगस्ट. आपण 1 ऑगस्टपासून कंटिन्यू लेक्चर घेतोय. आज जरा एक कौटुंबिक काम असल्याने आज मला जरा उशीर झाला लेक्चरसाठी, त्यामुळे आपण 9च्याऐवजी 9:30 वाजता लेक्चर घेतोय. तर सर्वप्रथम सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून आपण लेक्चरला सुरुवात करूया. जवळपास आता 38 लोक लाईव्ह आहेत आणि आपण आता लेक्चरला सुरुवात करतोय. सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2021 इंग्लिश लाईव्ह क्लास पार्ट 3 TET लाईव्ह क्लास डे 25, 25व्या दिवसामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकचं आपलं टेलिग्रामची जी लिंक आहे ती तुम्हाला शेअर करेल. स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर दिसतो आहे, तर तो मोबाईल नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर माझा आवाज सगळ्यांना येतो आहे का, स्क्रीन दिसते का, तेवढं सांगा, मग आपण लेक्चरला सुरुवात करूया. नमस्कार नमस्कार. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर माझा आवाज येतो आहे का, स्क्रीन दिसते आहे का, मग आपल्याला पुढे जायला बरं. ओके, भास्कर जाधव म्हणत आहे, सरजी नमस्कार, गुड इव्हनिंग. ओके, यस, थँक यू. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपलं TET पार्ट 3 इंग्लिश लाईव्ह क्लास पार्ट 3, आपण पहिला इंग्लिशचा लाईव्ह क्लास तुम्ही असं करा, मागचे 25 लेक्चर जर पाहिले तर प्रत्येक विषयाचे दोन दोन तीन तीन लेक्चर्स आपले झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. रेडी आहात सगळे? करायचं सुरू मग. जवळजवळ 96 लोक आता लाईव्ह आहेत, म्हणजे आपल्याला लेक्चर करायला सुरुवात करायला बरं. फक्त आवाज येते का, स्क्रीन दिसते का, तेवढं बघा आणि मग पुढे जाऊया आपण. ओके, तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं असेल, सगळ्यांची तब्येत व्यवस्थित असेल अशी सदिच्छा व्यक्त करून आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जो काही पाठ, आता व्हिडिओ मी बंद करतो आहे माझा, म्हणजे तुम्हाला कमेंट्स पण मी थोड्या बंद करेल आता, कारण मला आता शिकवायचं आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने. सो शिक्षक पात्रता परीक्षा 2021 मध्ये इंग्लिश लाईव्ह क्लास पार्ट 3 TET लाईव्ह क्लास, दिवस 25वा, वार बुधवार, 25 ऑगस्ट 2021. आणि मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे. मी हर्षल कोटावदे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. काल आपण प्रोवर्ब शिकलो, फ्रेजेस शिकलो, अपोजिट वर्ड शिकलो आपण, बरं, एंटोनिम्स ज्याला म्हणतो विरुद्धार्थी शब्द आपण शिकलो, त्यानंतर सबस्टिट्यूट वर्ड पण आपण शिकलो बघा कालच्या लेक्चरमध्ये. तर त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन पण शिकलो. ओके, हे भाग शिकलो. मग जरा मी तुमच्या परीक्षेचा अभ्यास केला, तर तुमच्या परीक्षेमध्ये काही असे प्रश्न आहेत की ते प्रकर्षाने विचारले जातात. ते कोणते प्रश्न आहेत? तर ते आहे प्राण्यांचे आवाज दाखविणारे शब्द, वर्ड्स डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांचे आवाज दाखविणारे शब्द हा एक भाग आपण घेणार आहोत, ज्याच्यावर एक प्रश्न असतो. तर त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. फक्त माझा आवाज येतोय का, स्क्रीन दिसते का, तेवढं सांगा. ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सो डिअर फ्रेंड्स, वर्ड्स डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल्स. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घ्यायचं आहे आणि जे काही आपण शिकणार आहोत तर ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तुम्ही सगळे रेडी आहात का? रेडी आहात सगळे? करायचं सुरू मग. हो सर, आवाज येतोय, स्क्रीन दिसते. सो करायचं स्टार्ट. द वर्ड्स डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल्स, प्राण्याचे आवाज दाखवणारे शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, हे टीचिंग करत असताना एखादी ह्युमन एरर म्हणून काही राहत असेल तर ती दुरुस्ती आपण करून घ्यायची, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तो सर्वप्रथम आपण बोलूया ॲनिमल्स क्राय अँड मराठी मिनिंग काय आहे त्याचं. सो ॲनिमल्स क्राय काय आहे, तर प्राण्यांचा आवाज त्याचं मराठीमध्ये मिनिंग बघा. तर इकडं दिलेले गाढवे ओरडतात. सो ॲसेस ब्रे, बरोबर आहे की नाही, लिहून ठेवायचं. ॲसेस ब्रे म्हणजे गाढवे काय होतात, ओरडतात. परीक्षेला प्रश्न येईल ॲसेस डॅश डॅश.
देन यू राइट द एसेस ब्रेक. गाढवे काय होतात? ओरडतात. काल्स ब्लीट, CALVESBLEAT. काल्स ब्लीट, वासरे हंबरतात. स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन दिसते? ओके 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 ओके. मी कमेंट्स बंद करतो आहे, पण स्क्रीन दिसते का तुम्हाला? अजून झूम करू का? झूम करायचं असेल तर मला तसं सांगा. दिसते का तुम्हाला? झूम करण्याची आवश्यकता आहे. इमेज तुम्हाला दिसते का? इमेज मधले शब्द दिसत आहे का? तसं मला लिहून पाठवा कमेंट्स मध्ये, मग मी कमेंट्स बंद करतोय. झूम करण्याची, ओके, झूम करण्याची आवश्यकता आहे. काही म्हणताय कमी झूम करा, ठीक आहे ठीक आहे. कोणी म्हणतं झूम करा, कोणी म्हणतं कमी झूम करा. ओके, सो ॲसेस ब्रे, गाढवे ओरडतात. त्यानंतर आहे काल्स ब्लीट, CALVES, काल्स ब्लीट, BLEAT, वासरे हंबरतात. देन पुढचं आहे कॉक्स क्रो, COCKSCROW, कॉक्स क्रो, कावळे कावकाव करतात. गोट्स ब्लीट, आता बघा काल्स आणि गोट्स ब्लीट करतात, तर त्याच्यामध्ये हंबरतात पण आहे आणि बेबे करतात पण आहे. तो गोट्स, गोट्स म्हणजे बकरी, GOATS, गोट्स, BLEAT, ब्लीट, बकरे बेबे करतात. त्यानंतर पुढे आहे क्रिकेट्स चर्प, CRICKETS, CHIRP, रातकिडे किरकिर करतात. नेक्स्ट आहे FROGS, फ्रॉग्स क्रॉक, CROAKE, फ्रॉग्स क्रॉक, बेडके डराव डराव करतात. तर याच्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो ॲनिमल क्राइजवर, तर हे जे मराठी मिनिंग्स आहेत त्याचे, तर कशाला काय म्हणतात, तर ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. यामध्ये कोणाला अडचण आहे का? झूम कमी करावं लागेल. यस सर, ऑल इज वेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लिहिलं काय आहे, कोण कोण लिहितं आहे, नोट डाऊन करत असाल तर पुन्हा एकदा फास्टमध्ये रीडिंग करतोय. नोट डाऊन करताय तुम्ही सगळे? तर जे कोणी नोट डाऊन करताय, तर फार महत्त्वाचा टॉपिक आहे हा, ॲनिमल्स क्राय, मराठी मिनिंग काय आहे त्याचं, तर ते लिहून घ्यायचं आहे. हो सर, झाले. ओके, भोजराज पाटील सर, तुमचं मी एक लेक्चर ठेवणार आहे नक्कीच लवकरच. ओके, पुढे जाऊया आपण. मी कमेंट्स ऑफ करतोय. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतंय लाईक करायला विसरू नका. 55 लाईक्स आपले झालेले आहेत, 195 लोक आता लाईव्ह आहेत. विद्यार्थी, तुमचे जेवढे लाईक्स येतील तेवढी माझी एनर्जी असणार आहे, लक्षात ठेवा. तर जास्त लाईक्स जास्त एनर्जी या अनुषंगाने. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके, म्हणजे तुम्हाला येणारे चॅनल समजतील, येणारे नवीन नवीन व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. ओके, तर आपण काय काय पाहिलं? ॲसेस ब्रे, गाढवे ओरडतात, काल्स ब्लीट, वासरे हंबरतात, कॉक्स क्रो, कावळे कावकाव करतात, गोट्स ब्लीट, बकरे बेबे करतात, क्रिकेट्स चर्प, रातकिडे किरकिर करतात, फ्रॉग्स क्रोक, बेडके डराव डराव करतात. अजून आपलं संपलेलं नाही ॲनिमल्स क्रायमधला पुढचा भाग, आपण बघूया. ओके, फ्रॉग्स क्रोक झालं आपलं. त्यानंतर पुढे आहे बघा, गीस कॅकल और गॅबल, GEESE, CACKLE, त्यालाच पर्यायी शब्द आहे GABBLE, गीस कॅकल और गॅबल. हंस जो असतो आपण म्हणतो ना राजहंस किंवा हंस म्हणतो त्याला, कलकल करतात. हंस जो आहे त्याचा आवाज कसा असतो, क्राइज कसं असतं त्याचं, कलकल करतात ते. लॅम्स ब्लीट, आता ब्लीट कोणाकोणाचं आलं बघा, गोटचं आलं होतं, काऊचं आलं होतं, नाही काल्सचं आलं होतं, बरोबर आहे की नाही. लॅम्स, लॅम्स म्हणजे मेंढरे, LAMBS, लॅम्स ब्लीट, मेंढरे बेबे करतात. त्यानंतर आहे पिजन्स कू, PIGEONS, COO, पिजन्स कू, कबूतर घू घू करतात. स्वॅन्स क्राय,
SWANS, स्वॅन्स क्राय, CRY, क्राय, हंस पक्षी ओरडतात. नंतर आहे रेव्हेन्स क्रोक, RAVENS, CROAK, रेव्हेन्स क्रोक. करकोच्चा जो असतो तो करकोचे कावकाव करतात. एप्स गिबर, APSGIBBER, एप्स गिबर. माकडे वटवट करतात. ओके तो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. तुम्ही लिहित असाल, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतंय कमेंट्स करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. 82 लाईक्स झालेले आहेत आपले, आत्तापर्यंत 100 लाईक्स होणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा मी काय करतो आहे, या पेजवरचं रीड करतो आहे. ओके तर माझा हेतू शुद्ध असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त सगळेजण TET पास झाले पाहिजे. इंग्रजीमध्ये, गणितामध्ये, परिसर अभ्यास, विज्ञान, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, बालमानसशास्त्र सगळ्यामध्ये तुम्हाला अगदी चांगले चांगले मार्क्स मिळावे आणि सगळेजण TET पास व्हावेत हीच माझी इच्छा आहे. त्या अनुषंगाने आज 9:30 वाजले तरी मी लेक्चर घ्यायला रेडी आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही सुद्धा तेवढी मेहनत घ्यायला शिका, तेवढा अभ्यास करा, जे तुम्हाला नक्की यश मिळेल. पुढे जाऊया. तर पुन्हा एकदा या पेजवरचं, मी मागच्या पेजवर आपण काय काय पाहिलं, ॲनिमल्स क्रायमध्ये हा भाग पाहिला. ओके आता काय करूया आपण, हा भाग बघूया. बघा हां, हा भाग एकदा रीड करून दाखवतो. हा वरचे दोन भाग तर झाले होते. गीज कॅकल गॅबल, हंस कलकल करतात, लॅम्स ब्लीट, LAMBS BLEAT, लॅम्स ब्लीट, मेंढरे बेबे करतात, पिजन्स कू, कबूतर घुगू करतात, स्वॅन्स क्राय, हंस पक्षी ओरडतात, रेव्हन्स क्रोक, करकोचे कावकाव करतात, एप्स गिबर, माकडे वटवट करतात. ओके आपण हे अगदी शब्दांसहित मी तुम्हाला वाचून दाखवलं. रिव्हिजन तुमची झाली पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. याच्यावरचं आपलं उत्तर चुकायला नको, हाच माझा हेतू आहे. आपण पुढे जाऊया. आता एप्स गिबर आपण पाहिलं होतं, आता बघूया स्पॅरो. बघा स्पॅरो कसा करतो, चर, SPARROWS, CHIRP, स्पॅरो चर्प, चिमण्या चिवचिव करतात. बुल्स बेलोज, BULLS, बुल्स बेलोज, BELOWS, बैल हंबरतात, MONKEY, मंकी गिबर. आपण आता पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, तर एप्स गिबर. एप्स म्हणजे सुद्धा माकडं आणि मंकी, तर एप्स हा आपला पूर्वजच आहे. बरोबर की नाही, माकड वरती आला बघा, एप्स गिबर माकडे वटवट करतात, तसं मंकी गिबर, मंकी सुद्धा काय करतो, वटवट करतो. कॅट्स म्यू, CATS, म्यू, MEW, कॅट्स म्यू, मांजरे म्याव म्याव करतात, बर्ड्स ट्विटर. आता ट्विटरवरून मग ट्विटर तयार झालं. बघा ट्विट, ट्विट करतो ना आपण, बरेच जण ट्विट केलं, मग ट्विटर, ट्विटर हा शब्द इथून आलेला आहे. बघा बर्ड्स ट्विटर, BIRDS, TWITER, बर्ड्स ट्विटर, पक्षी चिवचिव करतात, पिग्स ग्रंट, PIGS, GRUNT, पिग्स ग्रंट म्हणजे डुकरे रेंगतात, लार्क्स सिंग, ALARKS, लार्क्स, SING, सिंग. चंडोल नावाचा जो पक्षी आहे तो गातो, चंडोल पक्षी गातात. पुन्हा एकदा या पेजवरचं मी रीड करतोय. स्पॅरोज चर्प, चिमण्या चिवचिव करतात, बुल्स बेलोज, बैल हंबरतात, मंकी गिबर, माकडे वटवट करतात, कॅट्स म्यू, मांजरे म्याव म्याव करतात, बर्ड्स ट्विटर, पक्षी चिवचिव करतात, पिग्स ग्रंट, डुकरे रेंगतात, लार्क्स सिंग, चंडोल पक्षी गातात. तर तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल तर तुमच्या मी कमेंट्स बघतोय. जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. सर खूप छान शिकवतात, थँक यू सर. यावरील प्रश्नात कन्फ्युजन आणि चुका होतात, त्यामुळे काळजीपूर्वक लिहून घ्या हे सगळं आणि याचं रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे
फळा असेल फळ्यावरही सगळे शब्द लिहून काढा, घरामध्ये याच्यावर चर्चा करा, आणि या 1-1.5 महिन्यामध्ये जर तुम्हाला असंच काही असेल तर अशा पद्धतीने येत असेल, स्पॅरो दिसली तर आपण म्हणतो चिमणी चिवचिव करते, मग घरात किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असाल तर हे प्रयोग करा, तुमच्या विद्यार्थ्यांवर हे प्रयोग करा, विद्यार्थ्यांना सांगा, विद्यार्थ्यांकडून वधून घ्या, तर तुमची सुद्धा काही विद्यार्थी मित्रांनो तुमची सुद्धा याच्यामध्ये प्रॅक्टिस होईल. इट्स सो कन्फ्युजिंग, राहू द्या, कन्फ्युजिंग असलं तरी काही घाबरू नका. मेंदू 1400 ग्रॅमचा आहे आपला, काळजी करायची नाही. सगळ्या 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 मेमरी कार्ड, इमारती, अगदी इव्हन तुमचा संगणक, लॅपटॉप मानवाच्या मेंदूने बनवलेला आहे. हे सगळं मानवाच्या मेंदूची करा. मग ते आपल्याला 1400 ग्रॅमचा मेंदू आहे, तर त्या मेंदूला आपण जर जास्तीत जास्त सराव दिलं, पोटाला अन्न आणि मेंदूला अभ्यास दिला, तर हे सगळं 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 अगदी सोपं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे लिहून काढा, वाचा, दिवसातून रोज जर वाचलं तर हे सगळं पाठ होऊन जाईल तुमचं. ओके, चला पुढे. मेंदू करप्ट झाला आहे? नाही नाही नाही, करप्ट होऊ देऊ नका. तेवढं बरं आहे की TET ला ऑप्शन येतात, कामिनी देवरे म्हणताय, ठीक आहे, काही काळजी करू नका. विद्यार्थी मित्रांनो इट इज सो इझी, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला. ओके, तर अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. ओके, पुढे जाऊया. तर हे एकदा पुन्हा वाचून दाखवतो. स्पॅरो चर्प हे मी सांगितलं होतं तुम्हाला. पुढे जायचं, मग एकदा पुढे जायचं, घेऊ पुढचं पेज. रेडी आहात सगळे? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय, आवडतोय का, लाईक करायला विसरू नका. 110 लाईक्स आपले झाले, 232 लोक लाईव्ह आहेत. तुमचे जेवढे लाईक्स येतील तेवढी माझी एनर्जी असणार आहे. ओके, चला पुढे जायचं मग. आता रेडी आहात सगळे? नाईस टीचिंग, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. ओके, पुढे जाऊया. बघा पुढचं जे आहे ते म्हणजे कॅट्स म्यू झालं होतं, बर्ड्स ट्विटर पण झालं होतं. आता बघा यातलं हे राहिलं, हेन्स कॅकल ऑर क्लक, HENS, हेन्स कॅकल ऑर क्लक, CACKLE ऑब्लिक CLUCK, हेन्स कॅकल ऑब्लिक क्लक, कोंबड्या कलकल करतात. बियर्स ग्रोल्स, अस्वले गुरगुरतात. BEARS, GROWLS, बियर्स ग्रोल्स, अस्वले गुरगुरतात. कॅटल लो, CATTLELOW, कॅटल लो, गुरे हंबरतात. तर या पेजवरचं सुद्धा आपलं वाचून झालेलं आहे, तुम्ही नोट डाऊन केलेलं असेल. ओके, बर्ड्स ट्विटर, पिग्स ग्रंट, लार्क सिंग, हेन्स कॅकल ऑर क्लक, बियर्स ग्रोल्स, कॅटल लो, गुरे हंबरतात, बियर्स ग्रोल्स म्हणजे अस्वले गुरगुरतात. या पद्धतीने हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे सगळ्यांनी. यामध्ये कोणाला अडचण नसेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आता पुढे जातोय. ओके, तर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जायचं पुढे मग आपण, तर तुम्ही हे नोट डाऊन केलंच असेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुढे जातोय. खूप छान, थँक्यू, बहुत बढिया, थँक्यू थँक्यू. चला पुढे जाऊया आपण. आता दिलेलं आहे पुढचं आहे बघा, ॲनिमल्स क्राय अँड मराठी मिनिंग काय होतं. ईगल्स स्क्रीम, EAGLES, SCREAM, ईगल्स स्क्रीम, गरुड पक्षी किंचाळतात. ELEPHANTS, ट्रम्पेट, TRUMPET, इलिफंट्स ट्रम्पेट, हत्ती चित्कारतात. लक्षात ठेवा, हत्ती काय करतात, चित्कारतात. इलिफंट्स ट्रम्पेट, हत्ती चित्कारतात. FOXES, BARK, फॉक्सेस बार्क, कोल्हे भुंकतात. CAMELS, कॅमल्स, TRUMPET, कॅमल्स ट्रम्पेट, हुंट चित्कारतात. बघा ज्या ठिकाणी सारखे सारखे येत आहे ना, मग तो शब्द लिहून घ्या आणि त्याच्यापुढे त्या ॲनिमलचं नाव लिहून घ्या आणि मराठीत कंसात लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल.
SERPENTS, serpents hiss. HISS, साप हिस करतात. शीप ब्लीट, ब्लीट बऱ्याच जणांचं आलेलं आहे बघा. SHEEPBLEAT, शीप ब्लीट. मेंढ्या बेबे करतात. ईगल्स स्क्रीम, गरुड पक्षी किंचाळतात. एलिफंट्स ट्रम्पेट, हत्ती चित्कारतात. फॉक्सेस बार्क, कोल्हे भुंकतात. कॅमल्स ट्रम्पेट, हुंट चित्कारतात. सरपेंट्स हिस, साप हिस करतात. शीप ब्लीट, SHEEPBLEAT, शीप ब्लीट. मेंढ्या बेबे करतात. तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. हे लिहून घ्यायचे तुम्हाला सगळ्यांना, मग खऱ्या अर्थाने तुम्हाला समजेल. ओके, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, हे झालं या बाबतीत. आता बघा पुढे आहे, अजून आहेत, अजून संपलेले नाही आहेत, खूप सारे शब्द आहेत. तुम्ही लिहून घेत आहे ना सगळे, लिहून घ्या, महत्त्वाचे आहेत. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला सोपं जाईल. यामध्ये एखाद्या शब्दाबद्दल शंका असेल, स्वतः तुम्ही गुगलवर सर्च करा, पुस्तकांमध्ये सर्च करा. शोधल्याने सापडतं या वृत्तीनुसार आपली संशोधक आणि शोधन वृत्ती, चौकस वृत्ती जर राहिली तर मग अजून आपण प्रॅक्टिस करतो. ओके, तर त्याचा आपल्यालाच बेनिफिट मिळतो. 229 लोक लाईव आहेत, लाईक्स मात्र 125 आहेत. तुमचे लाईक्स वाढले पाहिजे, 150 लाईक्स लगेच झाले पाहिजे, ही छोटीशी अपेक्षा व्यक्त करून पुढच्या पेजवर मी जातोय. तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, पुढे जातोय मी. डक क्वॅक, आता कोणीतरी कमेंट्समध्ये टाकलं होतं बघा, डक्स काय करतात, क्वॅक करतात. DUCKS, QUACK, डक्स क्वॅक. बदक कलकल करतात. नंतर नाइटिंगेल्स व्हर्बल, NIGHTINGALES, नाइटिंगेल्स व्हर्बल. WARBLE, मैना जी असते ती मैना गातात. MICESQUEAK, स्क्विक. माईस क्विक, उंदरी उंदिरे चीची करतात. उल्स हुट, OWLSHOOT, उल्स हुट म्हणजे घुबड, घुतकारतात. TIGERS, GROWL, टायगर्स ग्रोल, वाघ डरकाळी फोडतात. PIGS, GRUNT, पिग्स ग्रंट, डुकरे रेंगतात. तर या पेजवरचं मी पुन्हा एकदा रीड करतो. डक्स क्वॅक, बदक कलकल करतात. नाइटिंगेल्स वार्बल, मैना गातात. माईस क्विक, उंदिरे चीची करतात. उल्स हुट, घुबड घुतकारतात. टायगर्स ग्रोल, वाघ डरकाळी फोडतात. पिग्स ग्रंट, डुकरे रेंगतात. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर, यामध्ये काही अडचण असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, ज्या एखाद्या शब्दाबद्दल अडचण असेल तर स्वतः तुम्ही चेक करा. ओके, तर यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंट्स करा. मी कमेंट्स हे सगळं वाचून झाल्यानंतर करतोय. तुम्ही नोट डाऊन करत असाल त्याची रिव्हिजन करा. जेवढं रिव्हिजन होईल तेवढं तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहील. ओके, 257 लोक लाईव आहेत, लाईक्स मात्र 132 आहेत, 133 आहेत, 150 लाईक्स आपले झालेच पाहिजे. चला पुढच्या पेजवर जाऊया. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर काय म्हणताय निकम सर, काय म्हणताय? ओके, तो विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण. यस सर, नोट करताय, बहुत बढ़िया शरयू मॅडम. ओके, चला पुढे जाऊया आपण. बघा गिधाड, गिधाडाला वल्चर्स म्हणतात.
वल्चर्स, VULTURES, स्क्रीम, वल्चर्स स्क्रीम, गिधाडे घुतकारतात, DOGS, BARK, डॉग्स बार्क, कुत्रे भोंकतात, HORSES, नाही NEIGH, हॉर्स ने म्हणजे घोडे खिंखाळतात, बीज हम, BEES, HUM, बीज हम, यामध्ये एखादा शब्दोच्चार चुकला तर सहन करून घ्या, बीज हम मधमाशा भन भन करतात, KITES, स्क्रीम, काइट स्क्रीम, रात किडे किरकिर करतात, लायन्स रोर, LIONS, ROAR, लायन्स रोअर, सिंह गर्जना करतात, त्यानंतर आहे हेनेस लॉफ, HYENAS, LAUGH, लॉफ, तरस खिंकळतात, काऊज लो, हे झालं होतं गाई अंबरतात, तर या पेजवर बघा, वल्चर स्क्रीम, गिधाडे घुतकारतात, डॉग्स बार्क, कुत्रे भुंकतात, हॉर्सेस ने घोडे किंकाळतात, बीज हम मधमाशा भनभन करतात, काइट्स स्क्रीम रात किडे किरकिर करतात, लायन्स रोअर सिंह गर्जना करतात, हेन्स लॉ लॉफ तरस खिंकळतात, काउज लो गाई हंबरतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण, तर तुम्ही काय करा, सर यस विथ निकम सर, काय म्हणता, यस सर आय अग्री विथ निकम सर, मी कमेंट्स ने वाचली निकम सरांची, सर प्लीज टेक द क्वेश्चन्स ऑफ इंग्लिश विच वेअर आस्क इन ओल्ड एग्जाम, बिकॉज इंग्लिश सिलेबस इज सो वॉस्ट, ओल्ड क्वेश्चन्स गिव्स डायरेक्शन टू अवर स्टडी ऑफ इंग्लिश। ओके, चला पुढे जाऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघायचं आपल्याला प्राण्यांची पिल्ले, ऑफ स्प्रिंग्स यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, ऑफ स्प्रिंग्स यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची पिले। आता आपण पहिला जो भाग पाहिला, तो पहिला भाग कोणता पाहिला होता, तर आपण पहिला भाग पाहिला होता वर्ड्स डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचे आवाज दर्शविणारे शब्द, ते आपण जवळजवळ एवढे शब्द अभ्यासलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। ओके, पुढे जाऊया आपण। सो ऑफ स्प्रिंग्स यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची पिले, सध्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचे मुद्दे आहेत लिहून घ्या, आणि थोडं मागच्या क्वेश्चन पेपर तुम्ही सुद्धा हाताळा, परीक्षा तुम्हाला सगळ्यांना द्यायची असेल तर थोडी मेहनत तुम्ही करा। ओके, तर प्रत्येक गोष्ट आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, नाही याच्यावर प्रश्न आलेले आहेत का नाही, तर याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार खरं तर केला पाहिजे, बरोबर आहे की नाही। तर मी तुम्हाला एक पथदर्शी म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून जरी असलो तरी तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही। माझा मार्ग काय आहे किंवा माझं म्हणणं काय आहे की मी तुम्हाला जर रस्ता दाखवत असेल तर त्या रस्त्यावर फुलं लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, त्यानुसार तुम्ही सुद्धा स्वतः प्रयत्न करा। नोट करतोय सर, बहुत बढिया, अच्छी बात आहे, तर सगळ्यांना सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। यामध्ये एखादा शब्द मागे पुढे किंवा एक्स्ट्रा येत असेल किंवा त्याला समानार्थी कोणते शब्द असतील तर ते स्वतः आपण प्रयत्न करा, त्यासाठी थोडा वेळ काढा तुमचा, बरोबर आहे की नाही। तर मी माझ्या परीने जेवढं माझ्याकडून अवेलेबल होतं आहे मटेरियल, तेवढं मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे, तर नक्कीच तुम्ही मला सुद्धा कोऑपरेट कराल ही अपेक्षा व्यक्त करून मी पुढचा भाग घेतोय, बरोबर आहे की नाही। तिथून सगळं सांगणं अगदी सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो, पण ह्या लेक्चरसाठी माझ्या दिवसभराच्या व्यापातून तो वेळ काढून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। तर माझा हेतू एवढाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त, आता तुम्ही फक्त हा विचार करा की समजा आज लेक्चर झालं नाही किंवा हे 25 दिवस लेक्चर झालं नसतं, म्हणजे त्यामध्ये कसं असतं की बऱ्याच वेळा आपण काय करतो, फ्लोमधून बाहेर येतो, बरोबर आहे की नाही। सर यू हॅव टू शो ओनली क्वेश्चन्स,
कामिनी देवरे म्हणताय, सर यू हॅव टू शो ओनली क्वेश्चन. म्हणजे मला समजलं नाही कामिनी देवरे काय म्हणताय. येस सर, थँक्यू सो मच आन्सर्स, नाईस टीच सर, ओके थँक्यू. तर प्राण्यांची पिल्ले कोणती कोणती आहेत ती आपण बघूया आता. नाईट नोट डाऊन करू. हे बघा, माझं म्हणणं असं आहे की पहिले काय म्हणतात त्याला, प्रश्नोत्तर घेण्यापेक्षा, सो डू हॅव ओल्ड एक्झाम क्वेश्चन पेपर्स PDF, इफ एनीबडी हॅव सर ग्रुपवर ओल्ड क्वेश्चन पेपरचे PDF टाकाल प्लीज. तर आता बघा, हे सुद्धा निकम सर म्हणताय. आता ह्या गोष्टी खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांनी, आपण आता ग्रुप तयार केला आहे, तुम्ही काय करतात ग्रुपवर इतरांचे व्हिडिओ सेंड करत बसतात. आता यासाठी मी मेहनत घेतोय आणि तुम्ही इतरांचे व्हिडिओ टाकण्यापेक्षा तुम्ही ज्या जुने क्वेश्चन पेपर्स आहेत तुम्ही एकमेकांमध्ये डिस्कस करा, ग्रुपवर टाका, त्या प्रश्नांवर चर्चा करा, हे अपेक्षित आहे. तर तुम्ही काय करता, याचा व्हिडिओ आला तिथे शेअर कर, तर असं करू नका. हे बघा, शेवटी मी पण मेहनतीने काहीतरी करतोय, तुमच्या माहितीसाठी सांगतो. दिवसभरात इतके मेसेजेस येतात, त्या प्रत्येकाला रिप्लाय करणं, प्रत्येकाला ग्रुपला ॲड करणं, पुन्हा टेलिग्रामची लिंक देणं, पुन्हा त्यांना सांगणं की असं असं आपलं चालू आहे. तर ह्या सगळ्यातून मी वेळ काढतोय लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही सुद्धा मला थोडं कोऑपरेट कराल ही अपेक्षा व्यक्त करतोय. ओके चला पुढे जाऊया आपण. निकम सर थोडं आता मी तुम्हाला जबाबदारी सोपवतो. निकम सर, निकम सर सगळ्या ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही शोधून काढायचे आहेत. आता तुम्हाला जबाबदारी देतोय मी. सर वी कॅन डू वन थिंग, हू आर गुड इन एनी सब्जेक्ट वी कॅन हेल्प इच अदर. बहुत बढिया, हेच आपल्याला करायचं आहे, याच्यानेच पुढे जायचं आहे आपल्याला. ओके तर मी तर माझ्या परीने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊया आपण. ॲनिमल्स आणि त्यांचे यंग वन्स, म्हणजे प्राणी आणि त्यांची पिल्ले. बघा, ELEPHANT, एलिफंट, एलिफंटचा असतो काल्फ, CALF, त्याला म्हणतात छावा. त्यानंतर आहे टायगर, TIGER, टायगरचा असतो कब, कबला पण छावा म्हणतात. बियर, BEAR, अस्वल जो आहे त्याचा सुद्धा असतो कब, छावा. त्यानंतर स्टॅग, हरिण, हरिणीचे पाडस ज्याला म्हणतो, STAG, स्टॅग. फॉन, FAWN, पाडस. तर तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल तर मी पुढचं पेज घेतो. एलिफंट काल्फ, टायगर कब, बियर कब, स्टॅग फॉन. तर या पद्धतीने नोट डाऊन करून घ्या. हे डाव्या बाजूला ॲनिमल्स आहेत, उजव्या बाजूला त्यांची पिल्लावळ किंवा पिले आहेत. म्हणजे आपण बघितलं ना प्राण्यांची पिल्ले कोणकोणती आहेत, त्यांना काय काय म्हणतात, तर त्या अनुषंगाने आहे. जायचं पुढच्या पेजवर आपण, तुम्ही नक्कीच सांगाल. ओके पुढे जाऊया. सो पुढे जातोय मी आता. रेडी आहात सगळे, घ्यायचं पुढचं पेज घ्यायचं. नोट डाऊन केलं आहे सगळ्यांनी. जे नवीन आहेत त्यांनी 9921870820921 870820 वर हाय पाठवा. बरेच जण दिवसभर कॉल करत राहतात, कॉल करण्यापेक्षा तुम्ही हाय पाठवा, तुम्हाला ग्रुपला ॲड करतो. आणि जसा जसा वेळ मिळेल त्या प्रत्येकाशी मी पर्सनल बोलणार सुद्धा आहे लवकरच. सगळे गाणे वाचतील, फक्त थोडा संयम ठेवूया आपण आणि पुढे जाऊया. तर नेक्स्ट स्क्रीन घेतोय, तुम्ही नोट डाऊन करत असाल तर पुढच्या पेजवर मी जातोय. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. आत्ता सध्या 266 लोक लाईव्ह आहेत, विद्यार्थी लाईव्ह आहेत. लाईक्स मात्र 160 आहेत, 200 लाईक्स आपले झाले पाहिजे. पुढे जाऊया. जो लायन असतो LION, त्याचासुद्धा कब असतो, त्याला छावा म्हणतात. हॉर्स जो असतो, HORSE, घोडा, हॉर्स, त्याचं जे पिल्लू आहे, यंग वन आहे, त्याला कोल्ट, COLT, किंवा फिली म्हणतात, FILLY, फिली म्हणजे शिंगरू. बरोबर आहे की नाही? घोड्याचा शिंगरू असतो. WOLF, उल्फ, उल्फचं सुद्धा असतो कब, CUB, छावा. उल्फचं असतं कब, त्याला म्हणतात छावा. त्यानंतर आहे BOAR, म्हणजे डुक्कर ज्याला म्हणतो, तर बोअर, त्याचं पिगलेट असतं, PIGLET, पिगलेट म्हणजे डुकराचे पिलू. सो लायनचं असतं कब, हॉर्सचं असतो कोल्ट ऑर फिली, उल्फचं असतो कब, बोअरचं असतो पिगलेट. तर या पद्धतीने या पेजवरचं सुद्धा तुम्ही नोट डाऊन करायचं आहे, याची प्रॅक्टिस करायची आहे, जास्तीत जास्त लिहून काढायचं आहे. जेवढं तुम्ही नोट डाऊन कराल, पुन्हा पुन्हा लिहाल, एकमेकांशी डिस्कशन कराल, घरात हे शब्द वापराल,
तर तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा सांगता येईल, किंवा आपण कुटुंबामध्ये याच्यावर संवाद करू शकतो, किंवा राईट डाऊन, तर रात्री झोपताना तुम्ही फक्त डोळे बंद करायचं आणि म्हणायचं, लायनचं काय असतं तर कब असतो, हॉर्सचा काय असतो फिली असतो, उल्पचं काय असतो कब असतो, तर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत गेलात तर हे सुद्धा तुमचं पाठ होईल. आणि याच्यावर जर एखादा प्रश्न आला, एक किंवा दोन प्रश्न आले, तर आपला मार्क्स जाणार आहे. माझा हेतू असा आहे, आपल्याला एक एक मार्क्स चुन चुन केले नाही, या अनुषंगाने मी शिकवतोय. तर तो सर माझ्याजवळ आहे, 2-3 ओल्ड क्वेश्चन पेपर असतील तर त्या पाठवा. ओके, बोर म्हणजे पिग्ना, हो बरोबर, पिग, पिगलेट. पुढचं घ्यायचं रोकडे, सर प्रतीक रोकडे काय करा, तुमच्याकडे जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत देवयानी मॅडमकडे आहेत, बरोबर आहे की नाही. तर तुम्ही सगळ्यांनी काय करा, तर तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या तुम्ही सगळ्यांनी काय करा, ह्या सगळ्या क्वेश्चन पेपर्स टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवर टाकायच्या आहेत. ओके, हो सर प्रतीक, बहुत बढिया बहुत बढिया. चला पुढे जाऊया, आपण पुढे जाऊया. यामध्ये काही शब्द कदाचित माझे राहून जात असतील तर सर टेलिग्राम चॅनल नेम सांगा, सर ग्रुपला ॲड करा, माझा मोबाईल नंबर घ्या, मला हाय पाठवा, टेलिग्रामची लिंक पाठवतो. माझ्याकडे आहेत, प्रत्येकाने टाका ना मग ओल्ड क्वेश्चन पेपर. 9921870820 9921870820 या मोबाईल नंबरवर तुम्ही हाय पाठवा, कॉल करू नका, कारण मी आता तुमचंच लेक्चर घेतोय. ओके, तर त्यामुळे मला हाय पाठवा, तुम्हाला टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल 9921870820 या मोबाईल नंबरवर. आता पुढे आपण पुन्हा ॲनिमल्स आणि एंगवन्स बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा नंबर सांगतो, 9921 नंबर लिहिण्यापेक्षा डायरेक्ट स्क्रीनवर दाखवतो थांबा नंबर तुम्हाला. हा माझा मोबाईल नंबर आहे बघा, व्हॉट्सॲप 9921870820 9921870820 9921870820 कॉल करू नका, फक्त मला हाय पाठवा. नाव आहे हर्षल कोठावदे नाशिक, एवढं नाव टाका, मला हाय पाठवा, आणि मग तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक लेक्चरच्या लिंक्स आणि व्हॉट्सअपला ॲड केलं जाईल. तर या पद्धतीने आपण पुढे जाऊया. अजून आपल्याला प्राण्यांची घरंसुद्धा बघायची आहेत बघा. आता आपण कुठपर्यंत आलो होतो, बोरपर्यंत आलो होतो. भोजराज पाटील सर यामध्ये काही राहून जात असेल नक्कीच आपण सहकार्य कराल ही छोटीशी अपेक्षा. पुढे जातोय मी, रेडी आहात सगळे? सो विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. फॉक्स, FOX, फॉक्स, फॉक्सचा असतो कब, कब म्हणजे छावा. हेअर, HARELEVERET, लेवेट्स म्हणजे सश्याचं जे असतं ते पिल्लू असतं. डॉग, DOG, डॉग, डॉगचं जे असतं पप्पी, PUPPY किंवा पप, PUP, पप, कुत्र्याचं पिल्लू असतं. कॅटचं किटन असतं बघा, CAT, कॅट, किटन, KITEN, किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू. कॅटचं किटन असतं, फॉक्सचं कब असतो, हेअरचं लेवट्स, डॉगचं पपी किंवा पप असतं. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, फॉक्स, हेअर, डॉग अँड कॅट. मग मी पुढच्या स्क्रीनवर जायला मोकळा आहे. चला पुढे जायचं, सर तुम्ही कंटिन्यू करा, कॉन्सन्ट्रेट होत नाही मग. हो सर ग्रुपला सेंड कराल, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. भोजराज पाटील सर यामध्ये काही शब्द नवीन येत असतील, यामध्ये काही राहिलं असेल या पुस्तकाच्या प्रिंटमध्ये किंवा कुठे, तर नक्कीच तुम्ही सांगाल, ज्याचा आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. ओके सर पुढे जाऊया, दीपाली देवरेसुद्धा छान मदत करताय बघा. मेल पेग इज कॉल्ड ॲज बोर, अगदी बरोबर. प्रत्येकाकडे थोडं 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 प्रत्येक गोष्ट येतं, त्या जर आपण शेअर करत गेलो तर सगळ्यांना थोडं फायदा होईल. चला पुढे जाऊया आपण, नेक्स्ट नेक्स्ट वन घेऊया आपण. पुढे आहे ईगल, ईगलचं जे असतं, ओके ईगल, EAGLE, ईगल, ईगल म्हणजे इग्लेट, EAGLET, इग्लेट म्हणजे
गरुडाचे पिल्लू, एच ई हेन, हेन हेनचं असतं चिकेन, सी एच आय सी के ई एन, हेन चिकेन, कोंबडीचे पिल्लू, स्वॅन एस डब्ल्यू ए एन, सॅगनेट सॅगनेट सी वाय जी एन ई टी, हंसचे पिल्लू, फ्रॉग फ्रॉगचं असतो टॅडपोल, एफ आर ओ जी टी ए डी पी ओ एल ई, फ्रॉगचं असतं टॅडपोल, डिंबक, यातलं स्वॅनचं लिहून घ्या तुम्ही, इगलचं बघा इगलचं असतं इगलेट, गरुडाचे पिल्लू, हेनचं असतं चिकेन, कोंबडीचे पिल्लू, स्वॅनचं असतं सी वाय जी एन ई टी, हंसाचे पिल्लू, आणि फ्रॉगचं असतं टॅडपोल ज्याला म्हणतात डिंबक. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ ज्यांच्याकडे नाही आहेत क्वेश्चन पेपर, तर ते तुम्ही काय करा, ग्रुपला जॉईंट व्हा माझ्या मोबाईल नंबरवर, टेलिग्रामवर. तुम्हाला बाकीचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने काय करणार आहेत, क्वेश्चन पेपर शेअर करणार आहेत. भोजराज पाटील यांनी सांगितलं हेन हेनचं असतं पुलेट पण असतं म्हणे, अगदी बरोबर. भोजराज पाटील सरांच्या सुद्धा कमेंट्स लिहून घ्यायचे आहेत तुम्ही. कदाचित कसं असतं, मराठीमध्ये जसं पर्यायी शब्द असतात तसं इंग्रजीमध्ये सुद्धा पर्यायी शब्द आहेत, पण शक्यतो जे शब्द जास्तीत जास्त त्यांचा वापर होतो सगळ्या पद्धतीने. मोहम्मद शेख म्हणता इफ एनी वर्ड हॅव ओल्ड क्वेश्चन पेपर प्लीज सेंड. तर तुम्ही अगोदर ग्रुपला जॉईन व्हा, टेलिग्रामला तुम्ही सगळेजण क्वेश्चन पेपर सेंड करणार आहात जुने विद्यार्थी. चला नेक्स्ट जाऊया आपण, गोट, जी सर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर क्वेश्चन पेपर सेंड केले, ते ग्रुपवर टाका ठीक आहे, मला पर्सनल पाठवून द्या, मी सगळ्या ग्रुपवर टाकून देतो. ओके चला, थँक्यू प्रतीकजी, धन्यवाद. गोट, जी ओ ए टी, गोट, गोट म्हणजे कीड, बकरीचे पिल्लू, के आय डी, शीप, एस एच डबल ई पी, शीप म्हणजे लॅम्ब, म्हणजे कोकरू, मेंढीचं कोकरू असतं, एल ए एम बी, लॅम्ब कोकरू, डियर, आणि डियरचं असतं पाडस, इथे आलाय बघा डियर आलाय, डी डबल ई आर, डियरचं असतं फॉन, एफ ए डब्ल्यू एन, हरणाचे पिल्लू, गोट किड शीप लॅम्ब डियर फॉन, हरणाचं पिल्लू असतं. तर विद्यार्थी मित्रांनो हे अजून राहिलेत बघा, अजून बाकी आहेत आपले, तर तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल तर मी पुढच्या पेजवर जातोय. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आत्तापर्यंत आपले टी टीचं हे 25वं लेक्चर आहे, कुठलाही आपण खंड पडू दिलेला नाही, उशीर झाला तरी आपण लेक्चर घेतलेलं आहे, पण तुम्ही याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्याल ही छोटीशी अपेक्षा. ओके चला पुढे जाऊया आपण पुढच्या पेजवर. सी ओ डब्ल्यू, काऊ, काल्फ, सी एल एफ, काफ, गाईचं वासरू असतं, डी यू सी के, डक, डकचं असतं डकलिंग, डी यू सी के एल आय एन जी, डक डकलिंग, बदकाचे पिल्लू, बदकाचे पिल्लू, नंतर गूस, जी डबल ओ एस ई, गूस, गोसलिंग, जी ओ एस एल आय एन जी, हंसाचे पिल्लू, हे सगळं नोट डाऊन करून घ्यायचं आहे तुम्हाला. सी ओ डब्ल्यू, काऊ, काल्फ, सी एल एफ, वासरू, डी यू सी के, डक डकलिंग, बदकाचे पिल्लू. ओके जी डबल ओ एस ई, गूस, गोसलिंग, जी ओ एस एल आय एन जी, हंसाचे पिल्लू. प्रतीक रोकडे धन्यवाद, त्यांनी सगळ्या क्वेश्चन पेपर ग्रुपवर टाकलेले आहेत. सिग्नेट म्हणतात त्याला, बहुत बढिया, सिग्नेट, सी वाय जी एन ई टी, सिग्नेट. फोबियावर लेक्चर घ्या आहे, फोबिया पण आहे, काळजी करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहून घ्यायचे आहेत. पुढे जातोय आपण, यामध्ये एखादा शब्दोच्चार चुकला असेल तर ते लिहून घ्यायचे आहेत. गुस्ट जेंडर चेंज, जेंडर, ओके. तर यामध्ये काही शब्द मागे पुढे झाले असतील तर ते तुम्ही चेकआउट करून घ्यायचं आहे सगळ्यांनी. तर स्वतःवर सुद्धा आपल्याला जबाबदारी घ्यायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थी मित्रांनो की आत्ताच प्रतीक रोकडे यांनी आपल्या मला पर्सनल आणि काही ग्रुपवर माझ्या मते क्वेश्चन पेपर सेंड केले आहेत, तर नक्कीच त्यासुद्धा तुम्हाला पाठवल्या जातील. काही फरक पडत नाही, एवढा भाग घेऊ, मग भीती दाखवणारे शब्द आपल्याला घ्यायचे आहेत. ओके रेडी आहात सगळे, फोबियावर लेक्चर घ्या, हो फोबिया पण आहे आपल्याकडे. ओके तर भोजराज पाटील म्हणतात उल उलेट,
ओके, धन्यवाद भोजराज पाटील सर. तर आपल्याकडे खूप सारं इंग्रजीची माहिती देणारे सुद्धा विद्यार्थी आहेत, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सगळ्यांना याचा फायदा करून घ्यायचा आहे. होम्स ऑफ ॲनिमल्स, पक्षी व पक्ष्यांची प्राण्यांची घरे, तर याच्यावर प्रश्न येता की नाही माहीत नाही, पण आपण त्या दृष्टीने जर तयारी केली तर समजू शकतं. जर ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये कोणी याच्या अगोदर परीक्षा दिल्या असतील तर होम्स ऑफ ॲनिमल्सवर प्रश्न आलेले आहेत का? आले असतील तर तशी कमेंट्स करा. अविनाश गुरव म्हणत आहे की येतात, पहिली ते 10वीपर्यंतची PDF पुस्तके पाठवा. कोणती PDF पुस्तके गजानन, मला नाही समजलं. शशिकला मॅडम म्हणतात हो आला होता प्रश्न. येतात येतात सर, येतात. ओके, 2013 आला होता, मग यावेळेसही येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे नोट डाऊन करायचे, शेल्टर्स ऑफ ॲनिमल्स, येतात, बर्ड नेस्टलिंग, पुलेट मीन्स, तर या पद्धतीने लक्षात ठेवा. हो आलेत क्वेश्चन, तर होम्स ऑफ ॲनिमल्स, पक्ष्यांची व प्राण्यांची घर. बघा आता सगळे ग्रुपने आहेत. गजानन सर म्हणताय की येतात पहिली ते, तर तुम्ही ई बालभारतीवर जा, ई बालभारतीवर सगळी पुस्तकं आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करा. गुगलवर जा, ई बालभारती टाका, तिथे ज्या वर्गाचं पुस्तक पाहिजे, कोणत्या माध्यमाचं पाहिजे, कोणत्या इयत्तेचं पाहिजे, ते तुम्हाला लिहिता येईल. दीपमाला बडगे म्हणताय सर कंटिन्यू करा. ओके, आपण कंटिन्यू करूया. कामिनी देवरे म्हणताय डॉग कॅनल. ओके ठीक आहे, होम्स ऑफ ॲनिमल्स, पक्ष्यांची व प्राण्यांची घरं आपण बघूया. ओके, तर मी कमेंट्स ऑफ करतोय थोड्या वेळासाठी. तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, म्हणजे आपल्याला अजून जास्त पुढे जाता येईल. बी हाईव, BEEHIVE, बी हाईव मधमाशाचे पोळे. BIRD, बर्ड नेस्ट, पक्षाचे घरटे. कॉन्विक्ट, CONVICT, प्रिझन ऑर जेल, गुन्हेगाराचं असतं ते तुरुंग असतं. काऊ, काऊ शेड, COWCOWSHED, काऊ काऊ शेड, गाईचा गोठा. डॉग केनेल, DOG डॉग, KENEL, डॉग केनेल, कुत्र्याचं घर. तर हे राईट डाऊन करून घ्यायचे तुम्हाला. बीच असतं हाईव, मधमाशाचे पोळे, बर्ड्स असतं नेस्ट, कॉन्विक्ट असतं प्रिझन ऑर जेल, काऊ काऊ शेड, डॉग केनेल. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आपण काय बघतोय, पक्षी व प्राण्यांची घरं हे मराठीमध्ये पण विचारले जातात आणि इंग्रजीमध्ये सुद्धा विचारले जातात. तर तुम्ही नक्कीच नोट डाऊन करत असाल, लिहून घेत असाल हे मला माहिती आहे. यातलं जे जे तुम्हाला येत नाही आहे किंवा जे जे येऊन गेलेलं आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही हे सगळं नोट डाऊन करत असाल ही अपेक्षा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला परीक्षेमधला एकही मार्क्स आपल्याला वाया घालवायचा नाही. 255 लोक आता लाईव्ह आहेत विद्यार्थी, लाईक्स मात्र 180, 200 लाईक्स आपले झाले पाहिजे. ओके, आता पुढे आपण जाऊया. ईगल जे आहे ते ईगलचं घरटं असतं, EAGLE, EYRIE. तर ईगलचं आयरी असं एक शब्द आहे, याचा उच्चार मला लिहून पाठवा कोणीतरी. तर ईगलचं सुद्धा असणार आहे, बरेच जण म्हणतात आम्ही लिहून घेतो ईगलचं, EYRIE, गरुडाचं असतं घरटं. इस्किमो, इग्लू, हे तर तुम्हाला भूगोलात शिकलेलं आहात तुम्ही, ते बर्फाचं घर असतं बघा. इस्किमो लोकांचं, इस्किमो जो आहे, इग्लू, इग्लू जो आहे, तर इग्लू, इस्किमो, इग्लू, बर्फाचे घर. जिप्सी, जिप्सी लोक जे असतात त्यांचा टेंट असतो, भटके लोकांचा तंबू असतो. कॅरवॅन, CARAVAN, टेंट. व्यापाऱ्याची असते गाडी, व्यापाऱ्याची काय असते गाडी. सम ॲनिमल्स डू नॉट शो लोकोमोशन, दे आर कॉल्ड ॲज सेडिमेंटरी पॅनल्स. हा प्रश्न पण प्राण्यांच्या निवारा संदर्भात आहे, अगदी बरोबर, म्हणजे आलेला प्रश्न आहे. डन, नेक्स्ट आयरी. ओके, बहुत बढिया. तर दिस इज कॉल्ड ॲज आयरी, EAGLE, आयरी, म्हणजे गरुडाचे घरटे. पिग, पिगचं असतं स्टे, STY, डुक्करखाना. पिग जे डुकरं आहेत त्या डुकरांचा असतो डुक्करखाना, पिग स्टे.
तर विद्यार्थी मित्रांनो, ईगल, आयरी, इस्किमो, इग्लू, जिप्सी टेंट, कॅरवन टेंट, पिग स्टे, सर हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. गरुडाचं घरटं, बर्फाचं घर, इस्किमोचं, भटक्या लोकांचा तंबू असतो, व्यापाऱ्याची गाडी असते आणि डुकरांचा डुक्कर कारखाना असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मी पुढचं पेज लगेच घेतोय. ओके, सो नेक्स्ट हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे हा जो जेवढा टॉपिक आहे याच्यावर जर 3 प्रश्न आले, म्हणजे आपण पहिले प्राण्यांची पिल्लं पाहिली, आता प्राण्यांचं हॅबिटॅट म्हणजे निवासस्थान, निवारा, घरं आपण बघतोय, तर हे 2 घटक आणि त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं बघा, पहिलं पाहिलं होतं होम्स ऑफ ॲनिमल्स, देन आपण पाहिलं होतं यंग वन्स पाहिले, त्यानंतर आपण काय पाहिलं होतं तर क्राईज ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज झाले, त्यानंतर प्राण्यांचे यंग वन्स झाले, आणि प्राण्यांचे आता शेवटी बघतोय घरं, पक्ष्यांची होम्स ऑफ ॲनिमल्स आपण बघतोय. तर 2 पेजेस आपले झालेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतंय लाईक करायला विसरू नये नका, बरोबर आहे की नाही? तर या पद्धतीने आपण पुढे जाऊया. वन वर्ड सबस्टिट्यूशन घ्या. हे मोहम्मद शेख कोण आहे? आज तुम्ही आजच जॉईन झालात का कालच घेतला आपण वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन? ओके ओके, पुढे जाऊया आपण. तर पिकचं स्टे आपण पाहिलं होतं, प्रिझनर सेल, PRISONERCELL, कैद्यांचं तुरुंग किंवा कोठडी असते. शीपचं पेन असतं, SHEEPPEN, शीप पेन, मेंढवाडा, मेंढ्यांचा मेंढवाडा असतो. स्पायडरचं वेब असतं, SPIDER, स्पायडरचं काय असतं, वेब असतं, कोळ्यांचं जाळं असतं. बघा, प्रिझनरचं सेल असतं, कैद्यांची तुरुंग असते, शीपचं पेन असतं, मेंढवाडा असतो, स्पायडरचं वेब असतं, कोळ्यांचं जाळं असतं. तर या पद्धतीने आपण पुढे जाऊया. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, हे शब्द महत्त्वाचे आहेत. आपल्याला 1-1 मार्क्स मिळवायचं आहे, तर यासाठी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा लिहून घ्यायचे, त्यांची प्रॅक्टिस करायची आहे, याच्यावर चर्चा करायची आहे, थोडं मनन चिंतन करायचं आहे, आणि डोळ्यासमोर चित्र आणायचं की डुक्कर खाना, मग त्याला इंग्रजीत काय म्हणतात, मेंढवाडा डोळ्यासमोर आणायचा, आणि मग ते शब्द आपल्या मेंदूवर बरोबर बिंबवले जातात आणि आपल्या लक्षात राहतात. तर तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल तर पुढच्या भागाकडे मी वळतोय. ओके, नेक्स्ट नेक्स्ट घेतोय. नेक्स्ट 195 लाईक्स आपले झाले, 200 लाईक्स झालेच पाहिजे. पुढे जाऊया. काय आहे असतं बघा, हॉर्स टेबल, HORSE टेबल म्हणजे घोड्याचा असतो तबेला, किंगचा असतो पॅलेस, राजाचा राजवाडा, लायनचं डेन असतं, LION DEN, लायनचं असतं डेन, सिंहाची गुहा, मॅनचं असतं हाऊस, हे तर सगळ्यांना माहिती आहे, माणसाचं घर, बिल्डिंग असते, रो हाऊस असते, सगळंच काय असतं हाऊस, मॉन्क, मॉनेस्ट्री, ख्रिस्ती तपस्वीचा मठ असतो, MONK, मॉन्क, मॉनेस्ट्री, MONASTERY, ख्रिस्ती तपस्वीचा मठ. हॉर्स टेबल, घोड्याचा तबेला, राजाचा राजवाडा, सिंहाची गुहा, माणसाचे घर, ख्रिस्ती तपस्वीचा मठ, हॉर्स टेबल, किंग पॅलेस, लायन डेन, मॅन हाऊस, मॉन्क मॉनेस्ट्री, ख्रिस्ती तपस्वीचा मठ. अशा पद्धतीने ही घरं आहेत. ओके, चला पुढे जाऊया आपण. द होम्स ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट, तर ही प्राण्यांची घरं आपण नोट डाऊन केली असतील. तर पुढे जातोय मी. आता बघा, अजून संपलेलं नाही आहे, बरेच आहेत ते, तर ते नोट डाऊन आपल्याला करून घ्यायचं आहे. माऊस होल, MOUSE, माऊस होल, उंदिराचे बीळ असते. नोबल कॅस्टल, कॅस्टल, NOBLE, CASTLE, सरदाराचा किल्ला असतो. नन कॉन्व्हेंट, NUNCONVENT, नन कॉन्व्हेंट. जोगिनींची, जोगिनींची धर्मशाळा. उल ट्री, WOWL, ट्री, घुबडाचे घरटे झाडावरच असते बघा. पिजन डिविकॉट, PIGEON DOVECOT, पिजन डवकॉट, कबूतराचा कबूतरखाना असतो. तर उंदराचं बीळ असतं, सरदाराचा किल्ला असतो, वाडा असतो,
जोगिनींची धर्मशाळा असते, घुबडाचं घरटं असतं, कबुतराचा कबूतरखाना असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे सगळी घरं आहेत, माऊस होल, नोबल कॅस्टेल, नॉन कॉन्व्हेंट, ओल्ड ट्री, पिजन, डवकोट म्हणजे कबूतरखाना. पुढे जाऊया, रॅबिट. रॅबिट्स असतो बिरो, ये RABBIT BURROW. रॅबिटचं असतं ब्युरो. सशांचं असतं बीळ. सशांचं काय असतं? बीळ असतं. सोल्जरचं बॅरॅक्स असतात, SOLDIER बॅरॅक्स. सैनिकांची छावणी असते, टायगर लेयर, वाघाची गुहा असते. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तर स्वतः तुम्ही गुगलमध्ये सर्च करा, थोडी पुस्तकं बघा, त्यातून ह्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. तर जवळजवळ 198-244 लोक आता जे कॅन्डिडेट आहेत, विद्यार्थी मित्र आहेत, ते जॉईंट आहेत, आणि 198 लाईक झालेत. 200च्या पुढे लाईक्स आपले गेलेच पाहिजेत. तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल तर मी पुढच्या पेजवर जातो आहे. पिजन, रॅबिट, सोल्जर आणि टायगर, तर यांच्या घरांना काय म्हटलं जातं? तर ते ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमची तेवढीच प्रॅक्टिस झाली पाहिजे. पुस्तकातून वाचणं आणि स्वतःच्या वहीत लिहून वाचणं याच्यात फरक आहे, कारण तुम्ही मानसशास्त्रामध्ये शिकलात दृढीकरण. ज्ञानाचं काय होतं? दृढीकरण होतं, आणि ते ज्ञान दीर्घकाळ आपल्या लक्षात राहतं. आता आपल्याला बघायचे भीती दाखवणारे शब्द. आपण काय काय शिकलो बघा, पुन्हा एकदा मी थोडी रिव्हिजन करून घेऊया आपण. तर काय काय शिकलो आपण? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण शिकलो आहे प्राण्यांचे आवाज, वर्ड्स डिनोटिंग द क्राईज ऑफ ॲनिमल्स, हा भाग शिकलो. त्यानंतर दुसरा भाग कोणता शिकलो आपण आज? तर ऑफस्प्रिंग्स, एंगवन्स ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची जी पिल्लं आहेत त्यांचा आपण अभ्यास बघितला. त्यानंतर पुढे आपण काय पाहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, होम्स ऑफ ॲनिमल्स, पक्ष्यांची व प्राण्यांची घरं अभ्यासलेली आहेत. आणि आता आपल्याला खऱ्या अर्थाने शिकायचं आहे वर्ड्स डिनोटिंग द फोबिया, भीती दाखवणारे शब्द आपल्याला राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला एक एक जो सिलेक्टिव्ह मार्क्स आहेत, जो एक एक मार्क आपल्यासाठी सिलेक्टिव्ह आहे, तो मार्क्स आपल्याला, ते मार्क्स, ते गुण आपल्याला गमवायचे नाहीत. तर या दृष्टीने आजचं लेक्चर मी घेतलं. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतंय तर तुम्ही लाईक करायला विसरू नका, कमेंट्स पाठवायला विसरू नका. भीती दाखवणारे शब्द बघा, एअर, एअर म्हणजे हवा, एअरोफोबिया, हवेची ज्यांना भीती वाटते त्यांना एअरोफोबिया म्हणतात. ब्युटी, सौंदर्य, सेलोफोबिया, सौंदर्याचा जो असतो तो सेलोफोबिया असतो, CELOPHOBIA. फोबिया तर कंटिन्यू आहे, फक्त पुढचे शब्द लक्षात ठेवा, हवेचा एअरो तर ब्युटीचा सेलोफोबिया. बर्थ, जन्म जो आहे तो जिनोफोबिया, जिनोफोबिया, GENOPHOBIA, जेनोफोबिया, बर्थ. ब्लड, ब्लड म्हणजे रक्त, रक्ताचं जर असेल तर हेमेटोफोबिया, हेमेटोफोबिया, HAEMETOPHOBIA, हेमेटोफोबिया, रक्ताचा हेमेटोफोबिया असतो. बर्गलर्स, चोर जे असतात, BURGLARS, बर्गलर्स म्हणजे चोर. स्क्लेरोफोबिया, SCELEROPHOBIA, स्क्लेरोफोबिया, बर्गलर्स चोर जे असतात त्यांचा स्क्लेरोफोबिया असतो. चाइल्ड बर्थ, CHILDBIRTH, चाइल्ड बर्थ, जन्मलेलं मूल जे असतं त्याचं मेयुसिओफोबिया, MAIEUSIO फोबिया. तर असे फोबियाचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. हे जर तुम्हाला लक्षात येत असेल, तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. तर हे छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या साध्या सरळ भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये एखादा उच्चार मागे पुढे झाला असेल तर जी चूक झाली ती माझी, जे चांगलं असेल तर ते तुमचं. मी कमेंट्स बंद करतो, हे लिहून घ्यायचं आहे तुम्ही.
एअर असेल, हवेचा एरोफोबिया असतो, ब्युटीचा सेलोफोबिया असतो, बर्थचा जेनोफोबिया असतो, ब्लडचा हेमेटोफोबिया असतो, बर्गलर्सचा स्क्लेरिओफोबिया असतो, तर चाइल्ड बर्थ असेल तर मेईसो फोबिया जो असतो तो लिहून घ्यायचा MAIESIO फोबिया, तर जन्मलेल्या मुलाचा हा एक फोबिया असतो। असे फोबियाचे प्रकार अजून संपलेले नाहीत, ते आपल्याला पुढे अजून घ्यायचे आहेत। तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटतं आहे तर कमेंट्स, हा न्यू टॉपिक आहे सर, थँक्यू, ओके नी। तर अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म गिविंग नॉलेज, सर रायटिंग कम्प्लिटेड, बट डेली क्लासेसचा टायमिंग काय, तर आपण साधारणपणे 9 ते 11 लेक्चर घेतो, यामध्ये कधी 9, 9:30, 9:15 होतात, पण मी नक्की लेक्चर घेतो, मी कुठल्याही कामात राहू द्या, मी वेळात वेळ काढतो, कुठलंही बिझी शेड्यूल राहू द्या, त्यातून वेळ काढतो आणि लेक्चर घेण्याचा प्रयत्न करत असतो। भोजराज पाटील सर थँक्यू, तुम्ही कमेंट्स पाठवत राहा, बाकीच्याने लिहित राहा, ओके पुढे जाऊया आपण। तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतं आहे लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका। 210 लाईक्स आपले झालेले आहेत, 247 लोक आता लाईव्ह आहेत, तुमचं हे प्रेम भरभरून प्रेम जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच, हे प्रेमातून जे मी शिकवतो आहे हे नक्कीच तुम्हाला TET ला फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढच्या पेजवर जातो आहे मी। चाइल्ड बर्थचं आपण पाहिलं होतं, त्यानंतर आहे चिल्ड्रन जे आहे, चिल्ड्रनचा जो फोबिया आहे, चिल्ड्रन म्हणजे लहान मुलं। फॉर यू सर यू आर ब्लेस्ड, थँक्यू थँक्यू, ओके। चिल्ड्रन जे आहेत लहान मुलं, पेडिओफोबिया, PAEDO फोबिया, डिओफोबिया, क्राउड्स किंवा मॉब्स, गर्दी जी असते त्याला ओक्लोफोबिया म्हणतात, EOCHLO PHOBIA, ओक्लोफोबिया, क्राउड्स और मॉब्स म्हणजे गर्दी जी असते त्याला ओक्लोफोबिया म्हटलं जातं। डार्कनेस, बऱ्याच जणांना काळोखाची गर्दी भीती वाटते बघा काळोख, नॅक्टोफोबिया, नॅक्टोफोबिया, डार्कनेस काळोख असेल तर नॅक्टोफोबिया, NYCTOPHOBIA नॅक्टोफोबिया। डेथ, DEATH, डेथ म्हणजे मृत्यू, त्याला म्हणतात थॅनेटोफोबिया, थॅनेटोफोबिया, मृत्यू झाला तर तो थॅनेटोफोबिया असतो। डेप्थ्स म्हणजे खोली असेल तर बॅथोफोबिया, असे वेगवेगळे प्रकार आहेत बघा, चिल्ड्रन असतील लहान मुलं असतील तर PAEDO पेडिओफोबिया, क्राउड्स आणि मॉब्स असेल तर ओक्लोफोबिया OCHLO फोबिया, डार्कनेस असेल काळोख असेल तर नॅक्टोफोबिया NYCTOPHOBIA फोबिया तर कंटिन्यूच आहे, डेथ असेल तर त्याला थॅनेटोफोबिया THANATO थॅनेटोफोबिया म्हणतात। डेप्थ्स खोली असेल तर बॅथोफोबिया BATHOPHOBIA ओके। नंतर डिसीज असेल बघा, डिसीज असेल आजार असेल एखादा DISEASE डिसीज म्हणजे आजार, पॅथोफोबिया PATHOPHOBIA। चिल्ड्रन्स, क्राउड्स, डार्कनेस, डेथ, डेप्थ अँड डिसीज, तर याचे वेगवेगळे फोबियाचे प्रकार आहेत, हे भीती दर्शवणारे शब्द आहेत। तर नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, जवळजवळ आपले 214 लाईक्स आपले झालेले आहेत, आपल्याला 250 पर्यंत जायचं आहे। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि हा आज आपला 25वा लाईव्ह लेक्चर आहे, मागचे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत। पुढे जाऊया आपण, तर काळोखाचा आपण बघितला होता, डिसीजचा बघितला होता, आता डॉग्स, मग जरा बऱ्याच जणांना कुत्र्यांची भीती असते, डॉग्सचं असेल तर सायनोफोबिया, बरोबर की नाही, डॉग्सचा कुठला असतो सायनोफोबिया, CYNOPHOBIA सायनोफोबिया। डॉक्टर्स, डॉक्टरचा असतो कॅट्रोफोबिया, DOCTORS डॉक्टर्स, कॅट्रो CATROPHOBIA BIA डॉक्टर्स, कॅट्रोफोबिया। आईज, EYES त्याला म्हणतात ऑप्थॅल्मोफोबिया, OPH
TheLmopHobia आईज ऑप्थेल्मोफोबिया फिल्थ FILTH फिल्थ असेल तर मायसोफोबिया MYSOPHOBIA फिल्थ FILTH तर अशा पद्धतीने डेप्थ डेप्थचं आपण डिसीजचं पाहिलं तर मागच्या याच्यात मागच्या स्लाईडमध्ये. आता आहे डॉग्सच्या असतील तर सायनोफोबिया, डॉक्टर्स कॅट्रोफोबिया, आईज ऑप्थेल्मोफोबिया, फिल्थ मायसोफोबिया. त्यानंतर पुढे आहे हे लिहून झालं असेल, लिहित आहे का तुम्ही? लिहित असाल तर नोट डाऊन करून घ्या. ओके नाही तर या पद्धतीने 2019 आला होता बुकच्या संदर्भात बिब्लोफोबिया आला होता. ओके नाही चला अशा पद्धतीने आपण बघूया. रायटिंग कंप्लीट झालं असेल तर पुढच्या स्क्रीनवर मी जातोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, तुमच्या कमेंट्स करा, आणि म्हणजे आपल्याला अजून पुन्हा नवीन नवीन पुढे जाता येईल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला फायदा करून देता येईल. मी पुढे जातोय. आता पुढे आहे फायर, म्हणजे जी आग असते त्या आगीचा कुठला फोबिया असतो बघा, पायरोफोबिया PYROPHOBIA फायर असेल तर पायरोफोबिया. फॉरेनर्स झेनोफोबिया, फॉरेनर्स FOREIGNERS फॉरेनर्स झेनोफोबिया XENO फोबिया. घोस्ट जे भूत असतात GHOSTS घोस्ट त्याला फॅझमोफोबिया PHASMO फोबिया फॅझमोफोबिया. इन्सेक्ट्स इंटोमोफोबिया जे कीटक आहेत त्यांचा इंटोमोफोबिया एंटोमोफोबिया. इन्सेक्ट्स नॉलेज असेल तर नॉलेजचा असतो नॉसिओफोबिया नॉसिओफोबिया GNOSIO फोबिया. मॅरेज असेल तर गॅमोफोबिया लग्नाचा असतो गॅमोफोबिया. मेडिसिनचा असतो फार्मॅकोफोबिया फार्मॅकोफोबिया. मदरहूडचा असतो मेट्रोफोबिया. पुन्हा एकदा सांगतो फायर फायरचा असतो पायरोफोबिया. फॉरेनर्सचा असतो झेनोफोबिया. घोस्ट फॅझमोफोबिया. इन्सेक्ट इंटोमोफोबिया. नॉलेज नॉसिओफोबिया. मॅरेज गॅमोफोबिया. मेडिसिन फार्मॅको फार्मॅकोफोबिया. मदरहूड मेट्रोफोबिया. तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. थँक्यू भास्कर जाधव, थँक्यू शीतल ठाकरे, थँक्यू ते सगळं 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 सगळं. भोजराज पाटील म्हणता लोनलीनेस किंवा अलोन असाल तर मोनोफोबिया, तुम्ही जर एकटे असाल तर त्याला मोनोफोबिया म्हणतात. तर एकटे राहू नका कारण ह्युमन इज सोशल ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल, आपण समाजशील प्राणी आहोत. आणि लोनलीनेस झालं तर मोनोफोबिया होऊ शकतो आपल्याला, त्याला आपण म्हणतो की एकलकोंडा. एकलकोंडा प्रकार आपल्या बाबतीत होता कामा नाही तर जवळजवळ आपलं 1 तास 8 मिनटं लेक्चर झालं. तुम्ही अगदी छानपैकी शांतपणे लेक्चर ऐकताय, नोट डाऊन करताय, ही खूप छान गोष्ट आहे. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये होईल, माझ्या ह्या शुभेच्छा तर आहेच तुमच्याबरोबर. तर व्हिडिओला 220 लाईक्स आलेले आहेत, आपल्याला 250 पर्यंत जायचे, त्या अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे. पुढे अजून राहिलेले आहेत बघा, मदरहूड तर झालं होतं आपलं, देन पुढचं बघा ओल्ड एज. ओल्ड एज असेल तर काय असतं बघा, OLD ओल्ड एज म्हातारपण. गिरोफोबिया गिरोफोबिया GERA फोबिया. पेन असेल ॲग्लोफोबिया AGLOPHOBIA. नंबर 13 दिलं आहे बघा, काय शब्द आहे तो, ट्रिस्केडेका फोबिया. ट्रिस्केडिया बघा ट्रिस्केडिका फोबिया नंबर 13 जो फोबिया आहे. प्लेजर आनंद झाला तर हिडोनोफोबिया. पॉयझन जर असेल तर टॉक्झिकोफोबिया. पोवर्टी गरिबी असेल तर पेनिओफोबिया. सॉइल ट्यूड असेल तर ॲटोफोबिया.
त्याला मोनोफोबिया पण म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते ओल्ड एज असेल तर GERA फोबिया, गिराफोबिया, पेन असेल तर ॲग्लोफोबिया, नंबर 13 फोबिया लिहून ठेव, फार मोठं नाव आहे, TRISKE, ट्रिस्ट एडिक्का, AIDEKA, ट्रिस्के एडिक्का फोबिया, TRISKEIDEKA फोबिया, प्लेजर असेल, आनंद असेल तर हेडोनोफोबिया, HEDONO फोबिया, पॉइझन जर असेल तर टॉक्झिकोफोबिया, TOXICO फोबिया. तुम्ही लिहित असाल तर फोबिया शब्द लिहूच नका, फक्त पहिले शब्द लिहा, फोबियाला ॲज इट इज करा, बरोबर आहे की नाही, डिक्टो करा, डिक्टो. पोवर्टी, गरिबी असेल, POVERTY पोवर्टी, पेनिओफोबिया. स्वाईल्ट्यूड असेल, SOILTUDE, स्वाईल्ट्यूड, ॲटोफोबिया किंवा मोनोफोबिया. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे फोबियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्ही हे सगळं तर ओल्ड एजवर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, याचं जास्तीत जास्त वाचन करायचं आहे. सर जरा थांबा, तुमचा घसा बसतो आहे, पाणी प्या, मग चालू करा. ठीक आहे, मी थोडं पाणी पितो, तोपर्यंत तुम्ही हे नोट डाऊन करा. मी थोडं पाणी पितोय, नोट डाऊन करून घ्या तोपर्यंत. बघा, तर या पद्धतीने या पेजवर आपण आलेलो आहे. इथपर्यंत आपलं झालं होतं, ट्रॅव्हलपर्यंत येऊया आपण. मोनोफोबिया आपला झाला होता. तर हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढे जाऊया आपण. सो नेक्स्ट पुढे घेऊया आपण. गजानन सर धन्यवाद, तुमच्यामुळे पाणी पिलं मी आता, मला छान वाटतंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके ओके, थँक्यू गजानन सर, थँक्यू. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. स्टीलिंग किंवा थीव्स, तर साधारणपणे चोरांची भीती जी वाटते, स्टीलिंग किंवा थीव्स, THIEVS, क्लेप्टोफोबिया, KLEPTO फोबिया, स्टडी, लोगोफोबिया, स्टडीचा जो असतो, अभ्यासाचा काहींना भीती वाटते, दॅट इज लोगोफोबिया. लक्षात ठेवा, तुमच्यापैकी लोगोफोबिया कोणाकोणाला आहे? लोगोफोबिया नसेल असं मला अपेक्षित आहे, तर स्टडीचा लोगोफोबिया ठेवू नका. बरोबर आहे की नाही? नाही, नक्कीच स्टडीचा भीती वाटत नसेल. TET ची भीती वाटत असेल तर TET फोबिया नको, नका करू. TET फोबिया होऊ द्यायचा नाही, TET वाल्यांना फोबिया होईल असे आपण मार्क्स मिळवायचे आहेत सगळ्यांनी. तर जवळजवळ पुढे जाऊया. थर्स्ट, THIRST, तहान लागले असेल तर डिप्सोफोबिया, टाईम असेल तर क्रोनोफोबिया, TIME, टाईम, क्रोनो, CHRONO फोबिया, ट्रॅव्हल असेल तर होडोफोबिया, TRAVEL, ट्रॅव्हल, होडोफोबिया, स्टीलिंग, क्लेप्टोफोबिया, स्टडी, लोगोफोबिया, थर्स्ट, डिप्सोफोबिया, टाइम, क्रोनोफोबिया, ट्रॅव्हल, होडोफोबिया. नेक्स्ट स्क्रीनवर जाऊ मी, पुढे जायचं, मग पुढे घ्यायचं. अविनाश गुरु म्हणताय, डोका फोडणे फोबिया, एक्झाम फोबिया. गणेश म्हणताय, एक्झाम फोबिया. नाही नाही नाही, काही नाही, कोणाला कशाची भीती वाटणार नाही.
तुम्ही अजिबात भीती वाटून घेऊ नका, तुम्ही सगळे हुशार आहात, तुम्ही TET सगळेजण पास आउट होणार आहात. इवन तुम्ही ह्या TET बरोबर विद्यार्थी मित्रांनो, माझी रिक्वेस्ट तर अशी आहे, सर हे नेमकं काय आहे समजत नाहीये, तर हा फोबिया आहे सर. चंद्रशेखर सर हा फोबिया आहे, तर हा फोबिया तुम्ही सहन करा, TET चा फोबिया आहे हा सगळा. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हजर अभ्यास करत असाल तर अजून एक मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, MPSC UPSC ज्या ज्या भरती आपल्याला ज्या ज्या भरतींच निघताय त्या त्या भरतीमध्ये फॉर्म भरा. आणि हेच तर फोबिया आहे सर, समजत नाही सर, हे फोबिया खूपच डोकं आहे. पूनम पटाडे म्हणताय तर तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा फॉर्म भरा जास्तीत जास्त, आणि काही फरक पडत नाही. बघा मी तुम्हाला, मी माझं सांगतो, माझं उदाहरण सांगतो, नवीन नवीन गोष्टी आहे ना शिकल्या पाहिजे, आपण नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. ज्या गोष्टी नवीन येतात ना, आता बघा यावर प्रश्न कसे येतात, तर निकम सर आत्ता बऱ्याच मुलांनी 2-3 प्रश्न टाकले होते, शशिकला मॅडमने टाकला होता, आजच्या लेक्चरचा फोबिया कठीण जातोय. जयश्री मोरे म्हणताय सर या फोबियांचाच फोबिया आहे. दीपमाला मॅडम म्हणताय या फोबियांचाच फोबिया वाटतो आहे, TET फोबिया. रोशन भुजबळ म्हणताय सर एवढे फोबिया लक्षात ठेवायचे कसे, तर काय करा पहिले जे 4 वर्ड्स आहेत ते लिहून घ्या आणि याचा वापर करा. प्रश्न कसा आहे सांगा, मी मगाशी आत्ता बरेच, निकम सर तुम्ही आत्ता जॉईन झालात का, तर मागे बघा माझ्यावरती स्टडी व्हिडिओ शशिकला मॅडम आल्यात बघा, तर ओल्ड एजचा जो प्रश्न आहे ना, तर ओल्ड एजचा कोणता फोबिया असतो, तसं माझ्यावरती 2015 ला का ज्यांनी TET काढला पहिले त्यांना ठोकूया. आजचं लेक्चर खूप मस्त आणि फनी झालं, थँक यू इम्पॉर्टंट प्लान इंग्लिश सब्जेक्ट फोबिया. कोई बात नाही कोई बात नाही, थोडंच राहिलंय. तर विद्यार्थी मित्रांनो जेवढं आहे तेवढं नोट डाऊन करून घ्या, प्रयत्न करा, काही अवघड नाही, आपल्या मेंदूपेक्षा काहीच अवघड नाही आहे. त्यामुळे TET फोबिया होऊ देऊ नका. तर माझं टार्गेट आहे, जेवढे तुम्ही आता जॉईंट आहेत ना, ज्यांच्याशी माझा आता ऋणानुबंध जुळलेत ना, तुम्ही सगळ्यांनी इतके मार्क्स मिळा, इतके मार्क्स मिळवा. 2019 ला बुकचा आला होता बघा, छान प्रश्न सांगितला शशिकला मॅडमने. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, काहींना मॅथ्सचा फोबिया आहे, बाप रे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, आता मी सांगतो तुम्हाला, काय म्हणत होतो मी, तर तुम्ही हसत खेळत शिकूया. तर मी असं म्हणत होतो की तुम्ही इतके मार्क्स मिळवा, इतके मार्क्स मिळवा, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सुद्धा असं वाटेल की आपल्याला फोबिया झाला की काय, तर त्या अनुषंगाने तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. ओके पुढे जाऊया आपण. बापरे अजून बरेच आहेत बघा, अजून आपले 2 पेजेस आहेत, 2 पेजेस झाले आजचे लेक्चरमुळे इंग्लिश इझी वाटतंय. बहुत बढिया. चला कंटिन्यू करतोय मी. अग्लिनेस कॅकोफोबिया, बघा पुढचा जो आहे तो अग्लिनेस कॅकोफोबिया वॉटर, पाण्याचा हायड्रोफोबिया, ज्यांना पाण्याची भीती वाटते त्याला हायड्रोफोबिया म्हणतात. वुमन म्हणजे स्त्रियांची ज्यांना भीती वाटते त्यांना गायनॅकफोबिया, गायनॅकफोबिया वर्क, काहींना कामाची भीती वाटते इर्गोफोबिया, रायटिंगची ज्यांना भीती वाटते त्याला ग्रॅफोफोबिया, मेल्स ज्यांना पुरुषांची भीती वाटते त्यांना अँड्रोफोबिया, गेटिंग फॅट लिपोफोबिया, बरोबर फॅट्स जर वाढले तर दॅट इज लिपोफोबिया. अग्लिनेस कॅकोफोबिया वॉटर हायड्रोफोबिया वुमेन गायनॅकफोबिया वर्क अर्गोफोबिया रायटिंग ग्राफोफोबिया मेल्स अँड्रोफोबिया गेटिंग फॅट लिपोफोबिया. तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर अजून एक पेज राहिलंय. आता जास्त जर मी हे घेतलं तर मलाही फोबिया होईल आणि तुम्हालाही फोबिया होईल, त्यामुळे जास्त मी घेणार नाही आहे. अजून एक पेज राहिले त्याच्यावरचे वर्ड्स घेऊ मग आपण थांबणार आहोत. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्स करायला विसरू नका.
ज्यांना क्राऊडमध्ये लेक्चर द्यायचं असतं ते कोणता फोबिया? स्लिपिंग फोबिया. सर फोबिया दूर कसे करावे ते पण सांगा. चंद्रशेखर निकम सर म्हणतात. हे बघा कसं असतं, प्रत्येकाला प्रत्येक फोबिया नसतो. काहींना स्त्रियांची भीती वाटते, म्हणजे नवऱ्याला बायकोची भीती वाटणं तो वेगळा भाग आहे. सर स्टेट एक्झाम फोबिया नाही आहे का? ठीक आहे. तर स्त्रियांची ज्यांना भीती वाटते, तर ते असे खूप लोक आहेत असं नाही, क्वचित लोक आहेत. ज्यांना पाण्याची भीती वाटते ते कमी लोक आहेत. कोणाला लिहिण्याची भीती वाटते तर ग्राफोफोबिया असतो. काहींना काहींना पुरुषांची. खूप खूप छान सर तुम्ही गजानन सर. ओके सर मी खाली पडेल एवढं मला डोक्यावर घेऊ नका हो. बायकोचा धक फोबिया. धक फोबिया टेस्ट काही नाही येते. तर विद्यार्थी मित्रांनो माझं नेट पण संपत आलेलं आहे, एक पेज राहिलंय, तेवढं एक पेज घेऊन मग मी थांबतोय. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय लाईक करायला आणि कमेंट्स करायला विसरू नका. अर्णव हिरे म्हणताय नाईस, थँक्यू. चलो नेक्स्ट शेवटचं पेज आहे. सर फोबिया थांबवा, शेवटचं पेज संपले आपले, फोबिया पण संपले आणि आपले लेक्चर पण आता संपणार आहे, कारण माझं नेट पॅक आता संपलेलं आहे जवळपास. नेक्स्ट पेज घेऊया. बरेच अनुभवी लोक दिसतात आपल्याकडे. फोबिया फुल लेक्चर सर, इंग्लिशचा फोबिया. चलो नेक्स्ट. आता बघा रायटिंगचं आपण पाहिलं होतं, गेटिंग फॅटचं पाहिलं होतं, ओल्ड मेमरीज मेनेमोफोबिया. ज्यांना जुन्या गोष्टींची आठवणींची भीती वाटते त्यांना मेनेमोफोबिया होतो. बघा आत्ता माझ्या मते शशिकला मॅडमने एक प्रश्न विचारला होता, बुक्सच्या फोबियाला काय म्हणतात, तर बिब्लोफोबिया. तुम्ही काय करा शक्यतो विद्यार्थी मित्रांनो, जे एक्झाम्पल्स आहेत ना जे अभ्यासाशी रिलेटेड आहेत, एज्युकेशनशी रिलेटेड आहेत, असे जास्त वाचा. उदाहरणार्थ त्यांनी आता बुक्सबद्दल विचारला होता, बघा पुस्तकांबद्दल. आता पुस्तकं म्हटलं तर शिक्षकांचा मित्र आहे पुस्तक, मग पुस्तकांवर त्यांनी विचारलं होतं की पुस्तकांच्या फोबियाला काय म्हणतात बुक्सच्या, तर बिब्लोफोबिया. बिब्लोफोबिया गॉड, काहींना देवाची भीती वाटते. थिओफोबिया आणि अल्टिट्यूड असेल तर अल्टिफोबिया. अल्टिट्यूड असेल तर अल्टिफोबिया. तर अशा पद्धतीने फोबिया आपले संपलेले आहेत, असे वेगवेगळे फोबिया आहेत. त्यामुळे तुम्हाला हे लिहून घ्यायचे आहेत, ओल्ड मेमरीज मिनेमोफोबिया, बुक्स बिब्लोफोबिया, बघा बिब्लोफोबिया गॉड, थिओफोबिया आणि अल्टिट्यूड असेल तर अल्टिफोबिया. असे वेगवेगळे आपण फोबियाचे प्रकार पाहिलेले आहेत. तर आज आपण काय काय टॉपिक शिकलो, तर प्राण्यांची पिल्लं कोणती असतात, त्यांचं निवासस्थान कोणतं असतं, क्राईज त्यांचे आवाज कसे असतात, आणि सगळ्यात शेवटी आपण काय पाहिलेलं आहे, फोबिया पाहिलेला आहे. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं, तर तुम्ही सर आता नेक्स्ट कोविड फोबिया पण असेल, नाईस लेक्चर. तर आजचं लेक्चर कसं वाटलं लाईक करायला विसरू नका. जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. गुड फील, सुपर्ब लेक्चर, थँक्यू ऑल ऑफ यू. कांता मॅडम धन्यवाद. काय असेल कोविड फोबिया? काहींना कोवॅक्सिन फोबिया, दीपमाला मॅडम म्हणताय. मुनिराम भाई खूप मस्त वाटलं आज, थँक्यू थँक्यू. याच्यामध्ये काही थोड्याफार एरर्स झाल्या असतील तर त्या माझ्या, चांगल्या गोष्टी तुमच्या पदरात, चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्या माझ्या पदरात. आजपर्यंत लेक्चरमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या तुमच्या पदरात देतोय, आणि ज्या गोष्टी काही राहून गेल्या असतील, चुकीने झाल्या असतील, तर ते माझ्याकडे घेतोय. पण तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. गुड नाईट ऑल ऑफ यू. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट्स करायला विसरू नका. आज खूप एन्जॉयफुल लेक्चर झाले, खूप छान लेक्चर, थँक्यू. नंदा सोनटक्के नवीन आहेत वाटतं, जे नवीन आहेत त्यांनी या व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप नंबरवर मला हाय पाठवायचं आहे. फक्त कृपया फोन करू नका. सर सुपर, व्हेरी नाईस, थँक्यू. गुड नाईट मनराम गावित. दीपाली मॅडम नाईस लेक्चर, थँक्यू मॅम, थँक्यू. आजचं लेक्चर कसं वाटलं जाताना लाईक करायला विसरू नका. तुमचे लाईक्स, तुमचे सबस्क्राईब, जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज जवळपास आपण 4 टॉपिक घेतलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. माझा आवाज येतोय का? ओके ओके, थँक्यू सर, गुड नाईट.
ओके लाईक केलंय सर, अशी भीती कमी होते जरा. ओके ओके अहो भीती कमी होईल. तुम्ही ना न्यू स्टडी टीचिंग फॉर मी, थँक यू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळे फोबिया आपण पाहिले. बाय बाय, व्हेरी नाईस लेक्चर. थँक यू नंदिनी मॅडम, प्रणीत, गणेश गाडवे जे नवीन आहेत, थँक यू फॉर शेअरिंग दिस. ओके, जर नवीन आहात तर शुभरात्री. जे नवीन आहात तर त्यांनी या नंबरवर मला हाय पाठवा, त्यांना ग्रुपला मी जॉईन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जुने बुक्स PDF असेल शेअर करा. पण एक नम्र विनंती अशी असेल की दुसऱ्यांचे व्हिडिओज कृपया माझ्या ग्रुपवर किंवा आपल्या ग्रुपवर शेअर करू नका, कारण मी सगळं मेहनतीने करतो आहे. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच कोऑपरेट कराल ही मला अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे विषय घेतोय, सगळे विषय घेतोय. आता जर जास्तीत जास्त घेतलं तर तुम्ही आणखी कन्फ्यूज व्हाल, मीही फोबियामध्ये जाईल आणि तुम्हीही फोबियामध्ये जाल. हसत खेळत शिक्षण घेतोय आपण, हसतोय. पण फक्त प्रॅक्टिस करा, जे जे शिकलो आहे ते राईट डाऊन करून घ्या. लिहिलं असेल, बऱ्याच जणांची नोटबुकसुद्धा तयार झाली असेल. असे किती जण आहे की ज्यांचे 25 जणांचे नोटबुक तयार झालेले. बघा, बरेच जण असे कॉल करतात मध्ये मध्ये, गुड नाईट सर, गुड नाईट. इंग्लिशमध्ये आउट ऑफ मिळणार. निकम सर, गुड नाईट ऑल ऑफ यू. पूनम पवार, आयशा शहा, नवीन जे आहेत त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर हाय पाठवा. कृपया आता कॉल करू नका, लेक्चर चालू आहे. मला फक्त आणि फक्त हाय पाठवा. तुम्हाला सगळ्यांना ग्रुपला जॉईन केलं जाईल. अविनाश गुरु, बहुत बढिया. हे तर आपलं ब्रिज कोर्स सारखं झालंय बघा. विद्यार्थ्यांना कसं ब्रिज कोर्समध्ये नोटबुक करायला लावल्या होत्या, तर नक्कीच तुमची एक नोटबुक छान तयार झाली असेल. शरयू पवार, धन्यवाद. थँक यू मॅडम. सकीमा नझीर शेख, रोशना भुजबळ, गुड नाईट सर, गुड नाईट मॅडम, गुड नाईट, गुड नाईट ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, असंच तुमचं भरभरून प्रेम राहू द्या. 235 लाईक झालेले, जाताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इतिहास कधी घेणार आहात, सगळे गाणे वाजवणार आहात. मंडळाचा हा 25वा दिवस आहे. सगळे गाणे, मागचे लेक्चर बघा तुम्ही, मागच्या लेक्चरमध्ये इतिहास घेतलेला आहे, विज्ञान घेतलंय, भूगोल घेतलंय. थँक यू स्वराज मॅडम, व्हेरी व्हेरी नाईस टीचिंग. प्रियंका मॅडम, गुड नाईट. कुमुद, व्हेरी व्हेरी नाईस लेक्चर. फोबिया, थँक यू. दीपाली देवरे, थँक यू. अविनाश गुरु सर, ऐका ना, बोल ना अविनाश. शरद सोंजे, गुड नाईट सर, गुड नाईट, गुड नाईट ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ, नवनवीन लेक्चर अटेंड करा. आज आपला 25वा दिवस होता, कंटिन्यू आपले लेक्चर चालू आहे. कुठलाही खंड आपण पडू दिलेला नाही आणि तुम्ही सुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहे. डिसिजेस घ्या ना सर उद्या. बरं, प्रयत्न करतो नक्कीच. गुड नाईट. बरं सर, गुड नाईट. ब्रीफ नॉलेज अबाउट फोबिया. भोजराज पाटील सर, नक्कीच तुम्ही नक्कीच मला एक चांगले लाभलेला. आणि एक मी सांगितलं होतं की जे विद्यार्थी आउट ऑफ नाशिक असतील तर लवकरच त्यांची मी सगळी नोट डाऊन करून घेणार आहे, पत्ते, नाव, नंबर, मोबाईल नंबर. तर आपण आपली कनेक्टिव्हिटी अजून वाढवूया. थँक यू सर, गुड नाईट. सुवर्णा मॅडम, गुड नाईट. अविनाश, मंडळ आभारी आहे, मंडळ आपले आभारी आहे. मंडळाचा 25वा दिवस होता आजचा. अतिशय अतिशय छानपैकी मंडळ आपलं जातं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण म्हणता इतिहास किती गुण आहेत, तर स्वतः तुम्ही सगळ्यांनी काय करा, स्वतः फाइंड आउट करायला शिका. सगळ्याच गोष्टी तुम्हाला जर देत गेलो तर मग तुम्ही काय करणार आहात, तर स्वतः टेन्स घ्या असं म्हणताय. घेऊ, सगळे गाणे वाचतील. विद्यार्थी मित्रांनो, आज पहिल्यांदाच आपला डेटा पण संपत आलेला आहे. तर सर, आजचा प्रसाद खूप भारी होता. नक्कीच आज मोदकाचा प्रसाद होता, तुम्हाला आवडला असेल. फोबियाचा प्रसाद होता, टेस्ट पण घेत जा सर. अरे सगळे गाणे वाजतील. मी माझ्या परीने जेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे तेवढं देतोय, आणि तुम्ही सुद्धा अगदी भरभरून घेताय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, तुम्ही घेताय घेताय, ती चांगली गोष्ट आहे. लाईक्स वाढवा. 236 लाईक्स आपले झाले, 250 लाईक झाले पाहिजे. हे लेक्चर संपता संपता तुम्ही लेफ्ट होता होता, हे लाईक्स वाढले पाहिजे. रोज आपले 250 लाईक्स असतात, 100 लोक आता लाईव्ह आहेत. तर नक्कीच जाताना येस सर टेस्ट पण घेत जा. सगळे गाणे वाजतील, सगळे गाणे वाजतील. तर त्या अनुषंगाने प्रयत्न करा. मोदक सारखाच होता फोबिया, अर्धी भरली सर नोटबुक. बहुत बढिया पवार मॅडम, बहुत बढिया, अच्छी बात आहे. सगळ्यांनी अगदी छानपैकी नोटबुक तयार करा, नोटबुकमध्ये लिहित राहा, आणि हीच नोटबुक तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये जर काही थोड्या माझ्याकडून एक दोन ह्युमन एरर म्हणून मिस्टेक झाल्या असतील तर त्या चेकआउट करून घ्या.
ओके, स्वतः सुद्धा रिसर्च करा त्याच्यावर, म्हणजे हे परमनंट तुम्हाला लक्षात राहणार आहे. जाताना व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स अविनाश, थँक यू. अरे तू पण नेहमी अगदी ॲक्टिव्ह असतो, सक्रिय असतो, तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत, त्यामुळे थोडा मला पण रिस्पॉन्स देणं छान वाटतं. स्वाती मॅडम सर खूप छान शिकवतात तुम्ही. सीमा पाटील धन्यवाद, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू, गुड नाईट ऑल ऑफ यू, डोंट वरी, थँक. हा ओके ओके ओके, सविता पवार मॅडम बहुत बढिया, बाय बाय. गजानन सर बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, भेटूया उद्या. ओके, तर या पद्धतीने उद्या आपण भेटणार आहोत, आता आपण थांबूया. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. उद्या कोणतं लेक्चर आहे अविनाश ठरवतो मी. आता बघा, सगळ्या विषयांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे, त्यानुसार आपण प्रयत्न करतोय. जगन सर थोडं मी चेकआउट करतो, कारण उगा चुकीचं सांगण्यात मजा नाही, तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया. चलो, जाताना लाईक करायला विसरू नका. 236 लाईक्स आहेत, 14 लाईक्स आपले झाले पाहिजे, 250 लाईक्स. आपण इथे थांबूया, गुड नाईट ऑल ऑफ यू. आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट्स करा, आणि त्या पद्धतीने लेक्चरच्या शेवटी झालेल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारत जा. सगळ्यांच्या सूचना अगदी स्वागतार्ह आहेत, नक्कीच आपण यामध्ये अजून सुधारणा करत जाऊया, आणि मग त्याच्यावर क्वेश्चन्स घेऊया, काही हरकत नाही. भोजराज पाटील सर धन्यवाद, गुड नाईट सर. इतिहास पण घ्या सर. ओके, घेऊ जगन सर, नक्की घेऊ. तुम्ही नवीन आहात वाटतं, त्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय पाठवा, तुम्हाला सगळ्यांना ग्रुपला जॉईन केलं जाईल, त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. लाईक वाढले बघा सर, हा 238 झाले रे, इट्स डायनॅमिक लेक्चर. मोहम्मद शेख थँक्यू, थँक्यू मोहम्मद शेख, तुम्ही नवीन आहात वाटतं, तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्हॉट्सअप नंबरवर हाय पाठवा, तुम्हाला ग्रुपला मी जॉईन करतो सर. परिसर अभ्यास परत घ्या. जगन सर तुम्ही नवीन आहात, तुम्ही काय करा, या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन सगळे लेक्चर्स जे आपले झालेले आहेत, वर्षा बोचरे यामागे शिकवले ते मी नाही मीच नाही केले, वर्षा मॅडम सगळे लेक्चर या यूट्यूब चॅनलवर आहेत, प्लेलिस्टमध्ये जा. तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर हाय पाठवा, तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करतो, व्हॉट्सअपला जॉईन करतो, मागच्या सगळ्या लिंक शेअर करतो. टेलिग्रामवर पण घेऊ आपण क्वेश्चन आन्सर, काही काळजी करू नका गजानन सर. वर्षा मॅडम तुम्ही ह्या नंबरवर मला हाय पाठवा, तुम्हाला ग्रुपला जॉईन करतो मी, काळजी करू नका. 77 लोक आता लाईव्ह आहेत, जाताना लाईक करायला विसरू नका. 240 लाईक्स आपले झालेले आहेत नेहमीप्रमाणे. काही शंका असतील तर आत्ता विचारून घ्या, मग पुढे जाऊया. येस सर, थँक्यू मोहम्मद सर, थँक्यू, शिकवणं छान आहे. वर्षा भोसरे मॅडम थँक्यू, मागचे सुद्धा लेक्चर अटेंड करा वर्षा मॅडम, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ या लिंक्स शेअर करा. परत घेऊ जगन सर, हे बघा परिसर अभ्यासचे 3-4-5 काही लेक्चर झाले, पुन्हा कंटिन्यू होतील, प्रत्येक विषय 3-3-4-4 दिवसांनी कंटिन्यू होतोय सर, त्यामुळे तुम्ही अगोदर मागचे लेक्चर बघा, तुम्हाला लक्ष आय मिस प्रिव्हियस लेक्चर, नो प्रॉब्लेम मोहम्मद सर. यूट्यूबला माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा, व्हिडिओमध्ये जा, सगळे TET चे लेक्चर्स आहेत पहिल्यापासून, 1 ऑगस्टपासून, 1 ऑगस्टपासून सगळे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करता येतील, आणि ते सगळे बघता येतील, पुन्हा पुन्हा बघता येतील, काळजी करू नका. चला पुढे जाऊया आपण, नेक्स्ट. अजून कोणाला काय अडचण, जाताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हेरी नाईस लेक्चर. दीक्षा मस्के नवीन आहेत वाटतं, तर या मोबाईल नंबरवर मला हाय पाठवायचे, तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल. 9921870820. थँक्स थँक्स. ओके, गुड नाईट ऑल ऑफ यू.
तुम्ही आता जगन सर ज्या चॅनलवर हे व्हिडिओ बघताय ना, त्या चॅनलवर सबस्क्राईब करा. त्या चॅनलवर किशोर नवगिरे म्हणताय समजत नाही आहे, समजेल सर, प्रॅक्टिस करा. या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जा, तिथे प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत TET चे. ओके, हर्षल मनतरंग हर्षल कोठावदे लॉग नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर ह्या सगळ्या प्लेलिस्ट आहेत, काही काळजी करू नका. तुम्हाला सगळे व्हिडिओ बघता येतील. आजपर्यंत हा 25वा दिवस होता आपला, असेच लेक्चर, अगदी इंटरेस्टिंग लेक्चर झालेले आहेत आपले सगळे, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. ओके जगन सर, तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय पाठवू शकतात, तुम्हाला ग्रुपला मी जॉईन करून घेईल, काही काळजी करू नका. सर आधी भीती वाटत होती पण आता नाही, बिकॉज यू आर विथ यू. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम मोहम्मद सर, कोई प्रॉब्लेम नाही, तुम्ही सगळं पास होऊ शकता हो, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सगळे पास होणार आहात TET, काहीच काळजी करू नका. शिल्पा मॅडम धन्यवाद, तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मला या नंबरवर व्हॉट्सअपला हाय पाठवा, आणि थँक्यू, तुम्हाला सगळे व्हिडिओ मी शेअर करेल वाटल्यास. जाताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, हा व्हिडिओ लेफ्ट करताना. आज आपला हा 25वा दिवस होता, कंटिन्यू लेक्चर चालू आहेत आपले, त्या अनुषंगाने सगळ्यांनी जॉईंट, सगळ्यांनी मागचे लेक्चर अटेंड करा, तुम्हालाच फायदा होणार आहे या गोष्टींचा. भावना मॅडम धन्यवाद, थँक्यू, थँक्यू मॅम. किशोर सर धन्यवाद, थँक्यू.